बघू शकता केवढा मोठा आहे म्हणजे माझ्या पूर्ण हाता एवढा आहे पंजा एवढा या साईज याची. सगळे खेकडे वगैरे पकडून झालेत आणि तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल की सगळे खेकडे पकडलेले आहेत आणि आता त्याची रेसिपी बनवायची आहे. काय काय बनवायचं ते सगळं सामान आणलेलं आहे. टोप वगैरे आणलंय टोप. आता याची रेसिपी दाखवू आपण कसं आहे. हे काका बनवणार आहेत. तुला एकदम आता कॅम्पेनिंग व्हिडिओ होणार आहे एकदम. म्हणजे तिथले ते मासे पकडून खेकडे पकडून तिथेच खाणार आहे आम्ही. काका साफ करतात. चला आता ती चिंबोरी जी आपण पकडली ती आता बांधायची कशी तो गणेश दाखवतोय. आणि बांधायची पण एक वेगळीच कला असते. सगळ्यांना जमत नाही ती बांधायला. स्टेप बाय स्टेप बघून घेऊ आपण. सगळ्यांनाच नाही म्हणजे कोळी लोकांनाच जास्त जमते ती. आपण गेलो की आपला बुगद हे करेल. सिम्पल आहे. तुकडा पाडल. पायामध्ये घ्यायची पहिला चिंबोरी. पायामध्ये घ्यायची खालनं. चिंबोरीच्या शिंगरांच्या खालनं धागा टाकायचा असा. नंतर दोन्ही शिंगरांच्या वरनं आणि कवटीच्या आणि शिंगराच्या मधनं धागा घेऊन शिंगरात टाकायचा आणि त्यांच्या परत तो धागा त्यांच्या शिंगरांच्या खालनं. अरे झाली चिंबोरी पॅक. उलटी करून इथं काठ मारायची. बिंदा तिला पकडू शकतो आपण. मग तिच्या पण शिंगर बांधली आणि तू राहिले ना अशा पद्धतीने टेक्निकली बांधली जाते. त्याच्यानंतर ती चावण्याचा डर तो निघून जातो. आणि तुम्हाला सांगतो मेल दाखवतो. मेल बघा हा बघू शकता तुम्ही. हा मेल आहे. हा बघा थोडासा पोचुंगला असतो आणि सफेद कलरचा असतो. हा मेल असतो. काही लोकांची बांधायची पद्धत कशी असतं याच्यामध्ये नंगी तोडून याच्यामध्ये टाकतात. कधी शिंगर वासत नाही तरी पण ती राहते. तुटली तर हे निघाली तर ती चावू शकते. बांधलेली तशी व्यवस्थित राहते. सेफ. आणि बघू शकता केवढा मोठा आहे. म्हणजे माझ्या पूर्ण हाता एवढा आहे पंजा एवढा या साईज याची. जास्त हे असेल म्हणजे आवली आहे तो. आवला बघ तारव चावला बघ. आता नाही तो सॉरी. तुम्ही स्वारा त्याला बघितलं असेल तुम्ही किती मेहनत आहे याच्यामध्ये. तरी आपण बोलतो की एवढे महाग असते मच्छी किंवा चिंबोऱ्या वगैरे त्यासाठीच महाग असते की एवढं मेहनत करून ती पकडायला लागते. आणि गणेश जर बघितलं तर तो नाईटला कामाला जातो जॉबला आणि सकाळी येऊन आपली आवड जी आहे त्याच्यामध्ये ते हे करत असतो. ही मादी आहे ना. नाही आता आधीच्या चिंबोऱ्या भेटल्या आणि आता दुसरा राऊंड जो मारलाय म्हणजे परत एक भेटतोय की नाही बघायला. ऍक्च्युली आता पाणी सुकलंय. आपला एकच झरा भेटला कारण हे ससेट लोक लेट आले त्याच्यामुळे पाणी सुकला. तरी पण त्यांना आम्ही चिंबोऱ्या काढून दाखवल्या बघा. अजून एक आला कुरला. म्हणजे आता दुसरा एक लाच मारताय आता आणि तो बंद कर बांधून ठेवणार आहे. घेणार आपण घेतले बघ. चला गणेश सांगितलं याच्यात येऊ शकते बघू. एक्सपिरियन्स आली फुकट नाही गेला पण आली. छोट्या चिंबोऱ्या घेत नाही आम्ही. जीवदान दिलेलं आहे ती मोठी झाल्यावर परत पकडू दिला. कवटाची कुरली आली. कवटाची कुरली कसं करून समजलं हे बघ. साईडला दिसते तुला पिवळं. पिवळं पिवळं कलर आले बघ. ती कवटाची कवटाची बघ. लेट येऊन पण भेटतात चांगले. लेट येऊन पण शेट झालं तुम्ही बघ. कसले येतात मग. हम नसीब लेके आते. तुझा चांगली बांधते म्हणून सांग काय काय पाहिजे. फुल एकदम. अजून ते कलिंगड पण घेऊन आलेत. सोय सोय तुला पाहिजे की सोय. हा आपण आहे ना डायरेक्ट समोरशी बोलतो बरोबर आहे का. नाही बोला
एकदम मसाला आहे ना असं आतमध्ये आपण याच्यामध्ये ना भरू पूर्ण आतमध्ये मसाला भरू मग जेणेकरून त्याच्यामध्ये रुजलतो जरासा त्यातलं एक आगीवर फ्राय पण करणार आहे बघू कसं लागतं आगीवर फ्राय आगीवरचा फक्त पण आहे ना आगीवरचा त्या फक्त मीठ लावून करू ओके फक्त मीठ लावून भाजू त्याला थोडी तंदुरी समजेल आपल्या तंदुरी टाइप कसं लागतंय मच्छी कधी खाल्ली नाही होत्या ह्याच्यावरची आगीवरची आपण मॅरिनेट केलाय तो आता तसाच राहू दे थोड्या वेळात आपण बघू तो आपला तंदुरी बनत आहे त्याला फक्त मीठ लावून हे करणार आहे कारण तो गणित सांगते की त्याला मसाला लावायचं बघू आता फक्त मीठ लावून कशी टेस्ट येणार आहे घर जाऊया आता जी खेकडे आणि ती मच्छी पकडले ती इथे आता फ्राय वगैरे करायची आपल्याला पहिले आपण फ्राय करू नंतर आंबट बनवू रस्सा आंबट का बोलतो त्याला आंबट टाकतो काय म्हणजे आंबट टंबट जर म्हणतो आम्ही ओके म्हणून आंबट बोलतो काळवण बोलत बोलतात आंबट बोलतात रस्सा बोलतात तसं घेऊ कारण एकूच बसणार आहे तव्यात आपले चिंबोऱ्या बघू शकता किती भेटलेत आता प्रॉपर दिसतात तुम्हाला दोन एक हजाराचा माल तरी आहे गेलच नाही मासे चालू आहे बनवलंय बघ असा एकदम असा झोपडी बनवलंय म्हणजे हवा लागू नये म्हणून झाले काय देवी भरलाय ना कोकाय इकडे मासे रेडी झालेत आपले ना एक मासा भाजायचा आपल्याला पहिले हे फ्राय करायचं ना ते फ्राय करून घेते नंतर भाजायचं काम करतो गणेश खुली ये भरलेला यू असा ठेवू थांब तारा उठता 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 जे शुभ कसा खाय तू कडक मासान भरलेला मेंद्र भरलाय खेकडे साफ करून झालेले डायरेक्ट खाला भरलाय अरे लय झाली भरून माझी पहिलीच वेळ आहे एवढं सगळं बघण्याची आणि हे पूर्ण खेकड्याचे पूर्ण शरीर तोडून शरीर त्याला तोडून मोडून त्याचा सगळं का सगळं सगळं सगळ्यांनी बसत एकदा भारी 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 ना काय नाव बोल तापोलियम काय माशाचं नाव तापोलियम तिलापिया तीन वर्षात पहिल्यांदा असा मासा तीन मासे एकदम संपवले आम्ही एवढ्या चार पाच जणांमध्ये आता या खेकड्यांचं चालू आहे काय मसाला तेल चालू आहे खेकड्याची रेसिपी चालू आहे मसाला लागेल ना भरपूर चिंबोऱ्या मसाला खातला नुसता तिकट होईल तोंडाच्या आत अरे तू मयूर येणार होता तो टाक चार टीस्पून ते बघू काय अंदाजेनुसार सगळी हे चालू आहेत मसाले भरलेत तंदुरी मसाला बस बघताय समोर सगळं आता आपले मसाले आहेत ना त्याची मस्त आपण ग्रेव्ही बनवू अगोदर आला तो ही का आता खेकड्यांची रेसिपी बनते खेकड्यांचं आंबट इकडची
वाव कसली वा 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 काय सुगंध येते मसाल्याचा मस्त सुगंध घातलाय आपला कालवण रेडी झालाय गणेश कोली स्पेशल रेसिपी आणि गणेश ची रेसिपी ही स्पेशल आहे खेकड्याची खेकडे पकडणं आणि रेसिपी पण भारी भारी काय जबरदस्त जबरदस्त क्या बात काय कलर आलाय काय कलर आलाय कोथमीर टाकते कोथमीर टाकायची एकदम लास्ट प्रोसेस आहे आणि लवकर आता खायला बसायचं एक काटला मारा एकदम भारी वास सुटलाय भारी सुगंध सुटलाय वास नाही तो आता जीव चुलीवर बनवलेलं खेकडे आणि मच्छी आता घेऊया सगळ्यांच्या प्लेट मध्ये फटाफट तुझे तुझ्यासाठी तो स्पेशल ऐकलं तुम्ही काय आलं ते बदला नाही तुमचा इकडे तंदूर केलेला मासा